तर अन्न पदार्थ म्हणजे फूड स्टफ. व्हॉट इज फूड स्टफ? आपण पाहिलेलं आहे द सबस्टन्सेस, दीज आर द सबस्टन्सेस विच वी ईट ऑर टेक इन. ओके, दे आर डायजेस्टेड. फर्स्ट दे आर डायजेस्टेड, देन ऍब्झॉर्ब्ड इन द ब्लड. ओके, अँड देन ऍसिम्युलेटेड. त्याच्यातून आपल्याला एनर्जी मिळते. ओके, फॉर ऑब्टेनिंग एनर्जी अँड फॉर ग्रोथ अँड हेल्थ ऑफ अवर बॉडी. तर आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी, ग्रोथ होण्यासाठी आणि आपलं हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी आपण हे काय करत असतो, अन्न पदार्थ वापरत असतो. ठीक आहे, जे पदार्थ आपण वापरतो त्याला अन्न पदार्थ असे म्हणतात. These foodstuffs provide our body with several types of nutrients. There are six main nutrients in our food: carbohydrates, fats, proteins, fiber, vitamins, and minerals. These nutrients are required to carry out several body functions. त्या प्रत्येकाकडे काही ना काही काम दिलेलं आहे पहा त्यांनी. कार्बोहायड्रेट्स गिव्ह एनर्जी प्रोडक्शन, फॅट्स इन्सोल्युट बॉडी अगेन्स्ट कोल्ड, थंडी पासून आपल्या शरीराचं संरक्षण करतात. फॅट्स प्रोटीन्स मसल बिल्डिंग, आपली ग्रोथ होण्यासाठी आणि मसल्स डेव्हलप होण्यासाठी प्रोटीनची गरज आहे. फायबर्स हेल्प्स टू कॅरी आउट डायजेशन प्रोसेस स्मूथली. आपलं जे काही पचन क्रिया आहे ती व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी फायबरचा उपयोग होतो. ऍक्च्युली फायबर पचत नाहीत आपल्या शरीरामध्ये, ते जसेच्या तसेच राहतात, पण केवळ त्यांच्या असण्यामुळे डायजेशन प्रोसेस व्यवस्थित चालत राहते. त्यामुळे फायबरयुक्त पदार्थ आपण आहारामध्ये जास्त घेतले पाहिजे, तर पचन चांगलं होईल आपलं. त्यानंतर विटॅमिन्स, विटॅमिन्सचं काम काय असतं, प्रोटेक्ट अगेन्स्ट डिसीज. आपल्याला जे काही रोग होऊ शकतात ते रोग होऊ नयेत म्हणून आपल्याला विटॅमिन्सचा उपयोग आहे. त्यानंतर मिनरल्स शेवटचा आहे तो स्ट्रेथेन बोन्स अँड टीथ. तर आपल्या हाडांना मजबूत करण्याचं काम मिनरल करतात आणि आपले दात देखील मिनरल्समुळे मजबूत असतात. दातामध्ये कोणतं मिनरल आहे माहितीये तुम्हाला? दात आणि हाडामध्ये कॅल्शियम असतं. ओके, हा तर हे मिनरल एक प्रकारचं, तर आपल्याला त्या आहारात नाही, पालेभाज्यातनं वगैरे दुधातनं मिळत असतं आपल्याला ते. चला पुढे जाऊया. तर एवढ्या पदार्थ, एवढे अन्न घटक आहेत जे आपल्याला आपल्या फूड स्टफ मध्ये मिळत असतात, डायजेशन मधून मिळतात. डिपेंडिंग अपॉन द अमाउंट ऑफ न्यूट्रिएंट्स रिक्वायर्ड इन आवर डाएट, न्यूट्रिएंट्स कॅन बी क्लासिफाइड इनटू टू टाइप्स, नेमली मॅक्रो न्यूट्रिएंट्स अँड मायक्रो न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड प्रोटीन्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. These are macronutrients. Minerals and vitamins are required in very small quantity. They are called micronutrients. All living organisms obtain these nutrients from variety of food they eat through different modes of nutrition. Come, let us study about this method of obtaining food by organisms in detail. हे न्यूट्रिशन जो धडा आहे तो वेगवेगळ्या प्राणी, वेगवेगळ्या वनस्पती कशा पद्धतीने अन्न मिळवतात आणि स्वतःचं नरिशमेंट करून घेतात न्यूट्रिशनच्या साह्याने, ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. ठीक आहे, याचाच आपण अभ्यास करणार आहोत या धड्यामध्ये. ओके, तर न्यूट्रिशन हा प्रकार सर्व प्राणी आणि वनस्पतीमध्ये कशा पद्धतीने चालतो याचा अभ्यास आपण करणार आहोत. ठीक आहे, आता लक्षपूर्वक पहा, आपण हे पाहिलेलं यापूर्वी, रिवाइज करतोय थोडस. This is called autotrophic nutrition. Plants je kartat te autotrophic hai. On the other hand, some organisms depend on other organisms, plants or animals for their food. This is called heterotrophic. Je vanaspati khatat prani, tya pranyancha je nutrition hota, nourishment hota, te heterotrophic nutrition madhe hota, parposhan asto hota tyancha. Nutrition. Most of the plants are autotrophic. But some can also be heterotrophic by nature. काही प्लांट्स वनस्पतीमध्ये पण काही वनस्पती या कशा आहेत, हेटरोट्रॉफिक आहेत, कारण ते स्वतःच अन्न स्वतः तयार करत नाहीत. हे बघा, इथे जी वनस्पती दाखवले ते कॅन ऑल्सो बी ही वनस्पती काही इन्सेक्ट ला खाते. म्हणजे वनस्पतीमध्ये पण काही वनस्पती अशा आहेत की त्या स्वतःच अन्न स्वतः तयार करत नाही, तर त्या काय करतात, दुसऱ्या कीटकांना मारून पकडून स्वतःच अन्न घेतात त्यांच्यातनं. हे का करतात आपण त्यावेळेस समजून घेत. अशा वनस्पतींना आपण हेटरोट्रॉफिक म्हणू शकतो. ठीक आहे,
आणि ज्या स्वतःच अन्न पूर्ण स्वतः तयार करतात त्यांना आपण ऑटोट्रॉफिक म्हणतो. अनलाइक प्लांट्स न्यूट्रिशन इन एनिमल्स इज ऑलवेज हेटरोट्रॉफिक. कम लेट अस टेक अ रन थ्रू ऑफ हाउ डिफरेंट ऑर्गॅनिझम्स ऑब्टेन देयर फूड फॉर देयर सर्वाइवल. वेगवेगळे प्राणी कशा पद्धतीने आपलं अन्न तयार करतात हे तो सांगितलेलं आहे. पहा, फर्स्ट वी विल लर्न अबाउट न्यूट्रिशन इन प्लांट. Like all the living organisms, plants also need food for their growth. Plants produce their own food through the process of photosynthesis. Come, let us study about this process in detail. With the help of sunlight and chlorophyll, plants make their food in their leaves. Using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. काल आपण समजून घेतलं होतं की वनस्पती काय करतात, कार्बन डायऑक्साइड हवेतून घेतात, वॉटर म्हणजे पाणी जमिनीतून घेतात, मुळावाटे शोषून घेतात, स्टेम पानांपर्यंत पोहोचवतात, सनलाइट हा दिवसभर पानांना मिळत राहतो आणि पानांमध्ये जो ऑलरेडी क्लोरोफिल आहे त्याचा उपयोग करून, या क्लोरोफिलच्या माध्यमातूनच सनलाइटचा उपयोग करून आणि या वॉटर आणि कार्बन डायऑक्साइडचा उपयोग करून या वनस्पती काय करतात, आपलं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. हो का नाही? आणि त्याचं दुसरं नाव आहे त्या अन्नाला ग्लुकोज. आणि याच्यामध्ये जे ऑक्सिजन तयार होतं ते ऑक्सिजन हे काय करतात, हवेमध्ये रिलीज करून टाकतात. ठीक आहे. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज फोटोसिंथेसिस. या प्रोसेसला काय नाव दिलेलं आहे? फोटोसिंथेसिस. ओके. प्लांट्स कन्वर्ट लाइट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी अँड स्टोर इट इन द फॉर्म ऑफ फूड. वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट्स आर अब्सॉर्ब्ड बाय रूट्स फ्रॉम द सॉइल. द स्टेम ट्रान्सपोर्ट्स देम अप टू द लीव्स. The leaves have microscopic openings called the stomata through which they take in carbon dioxide from the air. The chloroplasts present in the leaves contain chlorophyll, which absorbs sunlight, helping to convert carbon dioxide and water into food. Oxygen is given out in this process. Besides leaves, photosynthesis takes place in some other parts like green stems too, as they contain chlorophyll. We all know that plants make food in their green leaves through the process of photosynthesis. But have you ever wondered how does photosynthesis occur in plants which हा प्रश्न विचारला होता तुम्हाला की ज्या झाडांची पाने ही लाल आहेत किंवा जांभळी आहेत पर्पल त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने हे घडून येतं अन्न निर्मितीचं काम. हॅव डार्क रेड ऑर पर्पल कलर्ड लीव्स. वी हॅव लर्न्ड नाउ दॅट क्लोरोफिल प्रेझेंट इन द ग्रीन लीव्स प्लांट हेल्प टू कन्वर्ट लाइट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी अँड स्टोर इट इन द फॉर्म ऑफ फूड. बट यू विल बी अमेज्ड टू नो दॅट इवन डार्क रेड ऑर पर्पल कलर्ड लीव्स कंटेन क्लोरोफिल व्हिच हेल्प द प्लांट टू मेक इट्स फूड. The only difference is that in addition to chlorophyll, these leaves also have other colored pigments in large amounts, which give them a dark red or purple color. म्हणजे या वनस्पतीमध्ये देखील हरितद्रव्य असतच पण कमी प्रमाणात असतं. लाल रंगाच्या पानामध्ये लाल रंगाचे जास्त सेल्स असतात त्यामुळे ते पान लाल दिसतं आणि जांभळ्या रंगाच्या पानामध्ये जांभळ्या रंगाचे सेल जास्त असतात त्यामुळे ते पान जांभळं दिसतं पण त्यांच्यामध्ये अन्न निर्मितीसाठी आवश्यक असणारे हरितद्रव्य असतं ते कमी प्रमाणात असतं आणि ते त्यांचं काम करत असतं आणि यांच्यामध्ये देखील हरितद्रव्याच्या माध्यमातूनच अन्न निर्मिती होत असते. Namely, photosynthesis. हे फाइंड आउट करायला तुम्हाला सांगितलेलं होतं त्यांनी करून दाखवलेलं तुमच्यासाठी कसं करायचं. And chemosynthesis. We have now studied about photosynthesis in detail. So let us now find out what is exactly meant by chemosynthesis. A type of autotrophic nutrition in which organisms synthesize organic materials using energy derived from the oxidation of inorganic chemicals rather than from sunlight is called chemosynthesis.
different types of bacteria prepare their own food through the process of chemosynthesis. Chemosynthesis हा एक नवीन तुमच्यासाठी प्रकार आहे. जसं फोटोसिंथेसिस मध्ये फोटो म्हणजे सनलाइटचं कन्वर्जन हे केमिकल एनर्जी मध्ये करतात वनस्पती, ठीक आहे. आणि जे केमोसिंथेसिस आहे त्याच्यामध्ये केमिकल एनर्जी घेतात म्हणजे काय करतात, वनस्पतींना जिथे सूर्यप्रकाश मिळत नाही त्या भागामध्ये म्हणजे कुठे तर अत्यंत खोल अशा समुद्राच्या तळाशी देखील काही वनस्पती उगवतात. मग त्यांना स्वतःचं पोषण घडवून आणण्यासाठी त्यांना अन्नाची गरज असते. मग हे अन्न मिळवण्यासाठी त्यांच्यामध्ये काही प्रोसेस फोटोसिंथेसिस सारखी होणं गरजेचं आहे. पण तिथे सनलाइट पोहोचत नाही, मग कसं करणार फोटोसिंथेसिस नाही होत. तर त्या ठिकाणी इतर जे काही प्राणी आहेत किंवा त्या ठिकाणी जे काही सॉइल मधून जे काही केमिकल्स बाहेर पडतात त्याच्यातनं जी हीट मिळते त्या हीट एनर्जी म्हणजे त्या केमिकल एनर्जीचा उपयोग हे काय करतात, अन्न बनवण्यासाठी करतात. म्हणून अशा पद्धतीच्या प्रोसेसला ज्यामध्ये केमिकलचा किंवा केमिकल मधून बाहेर पडणाऱ्या हीट एनर्जीचा उपयोग करून अन्न निर्मिती केली जाते अशा प्रकारच्या प्रोसेसला त्यांनी काय नाव दिलेलं आहे, केमोसिंथेसिस नाव दिलेलं आहे. केमिकल एनर्जीचा उपयोग करून त्यांनी काय बनवलेलं आहे, फूड बनवलेलं आहे स्वतःच. म्हणून त्या प्रोसेसला त्यांनी फोटोसिंथेसिसच्या ऐवजी काय नाव दिलेलं आहे, केमोसिंथेसिस. ओके. After studying about photosynthesis, let us learn about the transport system present in plants in brief. आजचा आपला अभ्यास आहे ट्रान्सपोर्ट सिस्टीम प्रेझेंट इन अवर इन द प्लांट्स. वनस्पतीमध्ये जी काही वहन व्यवस्था आहे म्हणजे पाणी असेल किंवा त्यांनी बनवलेलं अन्न असेल ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वापरण्यासाठी वनस्पतींनाच कशा पद्धतीने ते वाहून नेतात आपल्या शरीरामध्ये, दॅट ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा आपण अभ्यास करणार आहोत. जसं आपल्या शरीरामध्ये रक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत असतं त्यासाठी आपल्याकडे काय आहेत, रक्तवाहिनी आहेत, हृदय आहे, होय का नाही. तर त्या पद्धतीनं ही जी वहन संस्था आहे रक्ताभिसरण संस्था आपल्याला म्हणतो, तशाच पद्धतीची एक वहन संस्था या वनस्पतीमध्ये असते त्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. आजचा आपला तो विषय आहे. In brief, transport system in plants. Let us perform an interesting activity to understand about transport system in plant. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला सर्वांना करायची आहे. आता पाऊस भरपूर पडलेला आहे त्यामुळे भरपूर आपल्या आजूबाजूला वनस्पती उगवून आलेल्या आहेत, ठीक आहे. त्यापैकी कुठलीही वनस्पती तुम्ही घेऊ शकता, त्यांनी सांगितलेलीच पाहिजे असं काही नाहीये, ठीक आहे. Take a pumpkin stem having 2 to 3 leaves. आता त्यांनी पंपकिन म्हणजे भोपळा, भोपळ्याची वेल घ्यायची आहे आणि त्याला 3-4 पानं हवी आहेत. या पद्धतीने त्याला तुम्ही घेणार आहात, कट करून घ्यायची आहे ती. Cut it under water with a sharp blade. पाण्यामध्ये ती कट करा. Now take some water in a conical flask and add 7 to 8 drops of red ink into it. Put the pumpkin stem vertically in this conical. तुमच्याकडे लाल शाई जरी नसली तरी तुम्ही निळी शाई वापरू शकता किंवा घरामध्ये निळ असते तुम्ही निळही वापरू शकता. निळी नसेल तर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं रंगद्रव्य असेल जे पाण्यात विरघळू शकतं अशा पद्धतीचे वॉटर कलर पण चालतील. तुम्ही कोणताही रंग पसरवू शकणारा किंवा मिसळू शकणारा असा पदार्थ वापरू शकता पाण्यामध्ये. एक दिवस तुम्हाला ठेवायचंय पाण्यात याच पद्धतीने आणि एक दिवसानंतर तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं काय होते ते तुम्ही पहा. What do we observe the next day? काय दिसतंय तुम्हाला, त्या पानांमध्ये हा रंग चढलेला आहे, हो का नाही. The leaves and the stem turns red in color. The conducting vessels present in the leaves and the stem transports the colored water to the plant parts. Just a minute. Yes. And thus they become colored. The transport system of plants consists of the xylem
and the phloem. ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये प्लांट्स मध्ये या दोन गोष्टी उपलब्ध असतात, एक आहे झायलेम आणि दुसरा आहे फ्लोएम. पहा, फ्लोएम झायलेम ट्रान्सपोर्ट्स मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम द रूट टू ऑल एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट. हे पहा झायलेमचं अॅनिमेशन पहा, त्यात वॉटर ड्रॉप्स वर चाललेले आहेत, होय का नाही? पहा, म्हणजे मुळांकडून झाडाकडे वर पानांकडे चालू आहे त्याचं ट्रान्सपोर्ट. पहा, पुन्हा एकदा पहा, हे बघा हे झायलेम आहे. हं, आणि त्याच्याकडेने जे फ्लोएम दिसते त्याचं बघा एकदा, ते अॅनिमेशन बघा, ते कसं आहे. फ्लोएम ट्रान्सपोर्ट वरून खाली आणि खालून वर दोन्ही बाजूने आहे ते, म्हणजे फ्रॉम रूट्स टू द टॉप ऑफ द ट्री, ओके, ऑर प्लांट, अँड फ्रॉम ऑल पार्ट ऑफ द प्लांट टुवर्ड्स द रूट्स, असं दोन्हीकडे त्यांचं ट्रान्सपोर्ट चालू आहे. ठीक आहे, पहा. फूड लाईक ग्लुकोज फ्रॉम द लीव्स to other parts of the plant where it is either consumed or stored. Though plants have a separate transport system, they do not have a separate digestive or excretory system. त्यांच्याकडे दुसरी कोणती डायजेस्टिव्ह किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम नाहीये, कारण त्यांच्याकडे एकच ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे आणि लीव्ज अन्न तयार करतात आणि ते सगळे काय करतात, तयार झालेलं अन्न एक्स्ट्रा जे काही फूड आहे ते या ट्रान्सपोर्ट सिस्टीमच्या सहाय्याने संपूर्ण शरीरामध्ये पाठवलं जातं, त्यामुळे वेगळं डायजेस्टिव्ह सिस्टीम यांना त्याची गरज नाहीये. ठीक आहे, आणि एस्क्रिटरी सिस्टीमची पण गरज नाही, या ट्रान्सपोर्ट सिस्टीमच्या माध्यमातूनच ते नको असलेले पदार्थ काय करतात, सोडून देतात ते. ठीक आहे, आणि ते पानावाटे शरीराच्या बाहेर पण टाकले जातात, वेगळी अशी सिस्टीम त्यांची एस्क्रिटरी नाहीये. सम प्लांट्स एक्सक्रीट द अनवॉन्टेड सब्स्टिट्यूट इन द फॉर्म ऑफ रेझिन्स लेटेक्स, व्हाइल सम प्लांट्स शेड देअर लीव्स इन स्पेसिफिक सीजन्स टू गेट. आता बघा, काही वनस्पतीमध्ये अशा पद्धतीने डिंक तुम्ही पाहिला असेल, रेझिन्स आणि लॅटेक्स म्हणजे एक प्रकारचं रबर असल्यासारखं आहे, चिकट स्त्राव असतो त्यांच्या शरीरातून बाहेर पडत असतो तो. तर काही वनस्पतींना हे नको आहे, म्हणजे त्यांचे हे अनवॉन्टेड सबस्टन्सेस आहेत जे त्यांच्या शरीरात तयार झालेले आहेत, ते त्यांच्या शरीराच्या बाहेर या पद्धतीने टाकले जातात. ठीक आहे, आणि काही झाडांची पाने ठराविक काळानंतर गळायला सुरू होतात आणि ते पूर्ण झाड काय करतं, पानं सोडून देतं सगळी. पण ही जी पानं गळतात ना, या पानामध्ये त्यांच्या शरीरामध्ये जे नको असलेले पदार्थ आहेत ते साठले जातात आणि काही दिवसानंतर ते काय होतात, गळून पडतात. रेझिन्स हा एक प्रकारचा चिकट स्त्राव आहे ज्याला आपण डिंक वगैरे म्हणतो. ठीक आहे, चिकट पदार्थ त्यांच्या मधला, डिंकासारखा पदार्थ आहे रेझिन्स म्हणजे, आणि लेटेक्स म्हणजे रबरासारखा पदार्थ असतो तो. ठीक आहे, तर हे पदार्थ बाहेर टाकले जातात त्यांच्या शरीरातून. गेट रिड ऑफ द वेस्ट सब्स्टन्सेस स्टोर्ड इन देयर लीव्स. Plants produce carbohydrates by the process of photosynthesis. Carbohydrates are made up of carbon, hydrogen, and oxygen. Proteins are also formed in plants. They are वनस्पतीमध्ये हे कार्बोहायड्रेट्स प्रोटीन जे तयार होतात त्यांच्यामध्ये काय आहे नेमकं, त्या ठिकाणी दाखवले बघा. कार्बोहायड्रेट्स मध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हे वातावरणातले घटक आहेत. ठीक आहे, आणि हे घटकच गोळा करून हे कार्बोहायड्रेट नावाचा पदार्थ वनस्पतीमध्ये तयार होतो, प्रोटीन नावाचा पदार्थ तयार होतो. पहा, मेड अप ऑफ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. याच्यात नायट्रोजन हा घटक प्रोटीन आहे. स्टडी ऑफ द कंपोनेंट्स दॅट मेक अप द कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स, द क्वेश्चन दॅट हाउ डू प्लांट्स ऑब्टेन द नायट्रोजन नेसेसरी फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स डेफिनेटली माइट हॅव अराइज्ड इन युअर माइंड. आता कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स कडे लक्षपूर्वक पहा. कार्बन कार्बोहायड्रेट्स मध्ये कोणकोणते घटक आहेत, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हे तीन घटक कार्बोहायड्रेट्स मध्ये आहेत, कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे, आणि प्रोटीन्स मध्ये कोणकोणते आहेत, तर त्याच्यामध्ये पण कार्बन आहे, त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, तीन घटक तर आहेत, पण चौथा जो घटक आहे नायट्रोजन तो प्रोटीन्स मध्ये जास्तीच आहे. आणि नायट्रोजनचा म्हणजे प्रोटीनचा उपयोग आपण बघितलं होतं मसल्स बिल्डिंग साठी फार गरजेचा आहे, आणि कार्बोहायड्रेट्सचा उपयोग हा एनर्जी मिळवण्यासाठी आहे. ठीक आहे, हे आपण बघितले त्यावेळेस. मग आता मला सांगा, प्रोटीन्स मध्ये हा नायट्रोजन जो एक्स्ट्रा घटक आहे, त्या एक्स्ट्रा घटकांचा उपयोग जर मसल बिल्डिंग साठी होत असेल, तर हे नायट्रोजन हवेमध्ये नियर अबाउट 78% फ्री स्टेट मध्ये आहे. म्हणजे काय, तो प्युअर नायट्रोजन हवेमध्ये भरपूर आहे, 78% नायट्रोजन हवेमध्ये आहे. ठीक आहे, तरी देखील
आतापर्यंतच्या प्रोसेस मध्ये फोटोसिंथेसिस असेल त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं का कुठे की वनस्पतींनी नायट्रोजन कार्बन डायऑक्साइड प्रमाणे शोषून घेतला आहे, क्लोरोफिल मध्ये त्याचा उपयोग करून त्यांनी ग्लुकोज बनवताना त्याचा उपयोग केला असं कुठं वाचलं का आपण? नाही. हा नायट्रोजन शब्द आत्ता आला आपल्याला अभ्यासाला, ठीक आहे. तो कोड कशात असतो म्हणून समजलं, प्रोटीन्स मध्ये असतं. प्रोटीन्स मध्ये असणारा नायट्रोजन हा प्रोटीनचा उपयोग बघितला तर मसल बिल्डिंग साठी आहे, तो अत्यंत आवश्यक आहे. मग हे नायट्रोजन हवेत असताना आतापर्यंत का नाही त्याचा उपयोग वनस्पतीने डायट करून घेतला हवेतून, जसं कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात तसं? तर वनस्पतींना हे लिमिटेशन आहे. वनस्पती वातावरणातला शुद्ध ऑक्सिजन, सॉरी शुद्ध नायट्रोजन जसाच्या तसा शोषून घेऊन वापरू शकत नाहीत. आपण देखील करू शकत नाही. आपल्याला पण तो नायट्रोजन लागतोच आपल्या मसल्स स्ट्रॉंग होण्यासाठी किंवा मसल्स ग्रो होण्यासाठी आपल्याला नायट्रोजन लागतोच. मग आपण घ्यायला पाहिजे ना, जसं ऑक्सिजन घेतो तसं नायट्रोजन पण घ्यायला पाहिजे. पण आपण तसं करू शकत नाही, आपण देखील करू शकत नाही, कारण त्याला लिमिटेशन आहेत. मग वनस्पतीमध्ये हा नायट्रोजन आला कुठून? वनस्पती तर डायरेक्ट घेऊ शकत नाहीत ना, लिव्हच्या मार्फत न स्टोमॅटामधन ते डायरेक्ट कार्बन डायऑक्साइड कसं घेतात तसं घेऊ शकत नाहीत ते. मग त्या आला कुठून नायट्रोजन त्यांच्याकडे, आणि त्यांनी प्रोटीन्स बनवले कसे? 10 मिनिट उरलेत, आपण पुन्हा रिस्टार्ट करूयात नेहमी सारखं, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. Air contains gaseous nitrogen. सांगितलं बघा, हवेमध्ये गॅसियस नायट्रोजन आहे, तो भरपूर आहे, 78% आहे, लक्षात ठेवा. However, plants cannot utilize gaseous nitrogen. It needs to be fixed, that is, converted into compounds. हे बघा, नायट्रोजन प्लांट्स जसाच्या तसा घेऊ शकत नाहीत. दे कॅनॉट युटिलाइज इट. हवेमध्ये आहे पण घेऊ शकत नाहीत, लिमिटेशन आहेत त्यांच्या. मग त्याचं काय व्हायला पाहिजे? तर त्याचं कन्वर्जन व्हायला पाहिजे. नायट्रोजनचं नायट्रोजनच्या इतर पदार्थामध्ये कन्वर्जन व्हायला पाहिजे, ठीक आहे. पहा काय ते. दिस फिक्सेशन ऑफ नायट्रोजन अकर्स बाय बायोलॉजिकल अँड ऍटमॉस्फेरिक मेथड्स. हा, याला त्यांनी नाव दिलेलं आहे, नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन जशाच्या तसा आपल्याला घेता येत नाही, मग आपण काय करतो? आता त्याचं फिक्स करतो, नायट्रोजन फिक्स करतोय. आता मला सांगा, शाळा चालू आहेत का? नाही, पण अभ्यास चालू आहे ना. हो, मग शिक्षक डायरेक्ट वर्गात येऊ शकत नाहीयेत किंवा विद्यार्थिनी त्या वर्गात बसू शकत नाहीयेत, तर मग दुसरं काहीतरी मेथड असायला हवी की जेणेकरून त्या विद्यार्थिनींना त्या शिक्षकामार्फत लेसन्स घेऊन स्टडी करता येईल, हो का नाही? मग याला म्हणायचं स्टडी फिक्सेशन. काय केलं आपण? स्टडीचं फिक्सेशन केलं. मग त्यासाठी आपण काय केलं? कन्वर्ट केलं. मी माझ्या घरात बसलो आहे आणि तुम्ही तुमच्या घरात बसला आहात, आणि एक लॅपटॉप किंवा मोबाईलच्या माध्यमातून आपण एकमेकांना वायफाय आणि इंटरनेटच्या माध्यमातून कनेक्ट करून घेतलं. माझा आवाज, माझा व्हिडिओ तुम्ही तुमच्या घरात बसून पाहतात आणि ऐकत आहात, होय का नाही? दिस इज द डिफरंट वे ऑफ डुईंग स्टडी, दॅट इज कॉल्ड अ स्टडी फिक्सेशन. ऑनलाईन स्टडी म्हणू आपण त्याला. तसंच नायट्रोजन डायरेक्ट घेता येत नाही रे वनस्पतींना, मग आपण त्यांना काय करूया? दुसऱ्या मेथडने नायट्रोजन त्यांच्यापर्यंत पोहोचूयात. त्याला म्हणायचं नायट्रोजन फिक्सेशन. त्याची डेफिनेशन काय आहे नायट्रोजन फिक्सेशनची? तर नायट्रोजन इज कन्वर्टेड, द प्युअर नायट्रोजन, हा जो हवेतला नायट्रोजन आहे ना, प्युअर नायट्रोजन, इट इज कन्वर्टेड. नायट्रोजन इज कन्वर्टेड बाय डिफरंट मेथड्स, बाय डिफरंट मेथड. दोन मेथड आहेत, बायोलॉजिकल मेथड अँड ऍटमॉस्फेरिक मेथड. काय समजून घेऊयात आपण? नायट्रोजन इज कन्वर्टेड, ओके, प्युअर नायट्रोजन इज कन्वर्टेड बाय डिफरंट मेथड्स इन टू देअर कंपाऊंड, ठीक आहे. हे त्यांचे कंपाऊंड आहेत. म्हणजे काय? नायट्रोजन सोबत आणखी कोणीतरी जोडला जातो नवीन पदार्थ. जसं कार्बन डायऑक्साइड आहे, तो कंपाऊंड आहे. कार्बन आणि ऑक्सिजन हे एकमेकांना जोडले गेलेले आहेत, तो प्युअर नाहीये. कार्बन हा वेगळा प्युअर घटक आहे आणि ऑक्सिजन हा वेगळा प्युअर घटक आहे. हे दोन घटक एकमेकांना जोडून काय झालेले? कंपाऊंड बनलेले, एक संयुग बनलेले, ठीक आहे. दोघांचा संयोग, दोघं एकमेकाला जोडले गेलेले. ही प्रोसेस होण्यासाठी ह्या मेथडचा, या मेथडची गरज असते, ठीक आहे. या प्रोसेसला म्हणतात नायट्रोजन फिक्सेशन, ओके. नायट्रोजन इज कन्वर्टेड इन टू देअर कंपाऊंड, दिस प्रोसेस इज कॉल्ड एज नायट्रोजन फिक्सेशन. आणि ही प्रोसेस दोन प्रकारे चालते. पहा, कम लेट अस स्टडी अबाउट बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ देम इन ब्रीफ.
आधी बायोलॉजिकल फिक्सेशन बघूयात काय असतं. आता बायोलॉजिकल या शब्दाचा अर्थ आहे की जैविक, बायो जीव, तर जीव इतर जीवांच्या मदतीनं नायट्रोजनचं कन्वर्जन केलं जातं याच्यामध्ये. पहा बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. टू डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅन ब्रिंग अबाउट बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. आकृतीत लक्षपूर्वक पहा, वनस्पती दाखवलेली आहे. वनस्पतीच्या मुळांमध्ये इथे मूळ आहेत, जमीन आहे, जमिनीच्या खाली हे रूट्स आहेत. रूट्स मध्ये ही जी मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात या रूट्सवर, ते मोठे करून दाखवले तुम्हाला. हे रूट्स मध्ये असणाऱ्या गाठी आहेत, या गाठीवर असणारे छोटे छोटे काय आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. दोन प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, एक रायझोबियम लक्षात ठेवा आणि दुसरं आहे ऍझॅटोबॅक्टर. हे दोन प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करू शकतात, नायट्रोजनचं फिक्सेशन करू शकतात. कसं बघा, root nodules of leguminous plants contain the rhizobium microorganisms. ते root nodule म्हणजे त्या मुळांवरील गाठी, त्याच्यामध्ये. आता हे leguminous plant हा शब्द नवीन येऊन गेला. आता leguminous, leguminous म्हणजे अशा वनस्पती ज्या तेल देतात. उदाहरणार्थ सूर्यफूल असेल, भुईमुगाच्या शेंगा असेल, करडई असेल, ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या ज्या वनस्पती आहेत त्या तेल वनस्पती आहेत. तर अशा वनस्पतींच्या किंवा सोयाबीन असेल, ठीक आहे, अशा वनस्पतींच्या मुळाशी या गाठी असतात, त्याला लेग्युमिनस प्लांट्स असं म्हणतात. आणि त्याला गाठीला नोडल्स असं म्हणतात. त्या नोडल्स मध्ये रायझोबियम नावाचा हा काय असतो, हा एक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतो. ऍझॅटोबॅक्टर दुसरा आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर बघूयात. आधी रायझोबियमचा अभ्यास करूयात. दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऍब्सॉर्ब atmospheric nitrogen and convert it into its nitrate and fix the atmospheric nitrogen. काय केलं रायझोबियम, काय करतात रायझोबियम, हे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, त्यांना जगायचं आहे, जगण्यासाठी त्यांना अन्नाची गरज आहे. हे आधीच सांगितलं, न्यूट्रिशन टेक्स प्लेस इन थ्री लिव्हिंग ऑर्गॅनिझम, फर्स्ट प्लांट, सेकंड ऍनिमल अँड थर्ड इज मायक्रो ऑर्गॅनिझम. तर मायक्रो ऑर्गॅनिझम स्वतःच न्यूट्रिशन मिळवण्यासाठी नायट्रोजन काय करतात, हवेतून शोषून घेतात, ठीक आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला आणखी एक उदाहरण मी देऊ शकतो, पण आधी हे समजून घ्या. तर रायझोबियम काय करतात, स्वतःच अन्न मिळवण्यासाठी काय करतात, या लेग्युमिनस प्लांटच्या ज्या काही नोडल्स आहेत, रूट्स नोडल्स, त्याच्यामध्ये राहतात आणि वातावरणातलं काय करतात, नायट्रोजन ऍब्झॉर्ब करतात आणि त्याच्यावर काय करतात, प्रोसेस करतात. ते प्रोसेसिंग मध्ये काय होतं, इतर काही वायू किंवा इतर काही घटक त्याला जोडले जातात आणि त्या नायट्रोजनचं कन्वर्जन होतं अमोनियम नायट्रेट सारख्या पदार्थामध्ये, ठीक आहे. त्यांचं नाव काय, अमोनियम नायट्रेट. आणि हे अमोनियम नायट्रेट काय होतात मग, हे पाण्यात विरघळणारे घटक आहेत. हे पाण्यात विरघळतात, हे पाण्यात विरघळतात आणि ते शोषले जातात परत मुळांकडनं, कारण मुळं तिथंच आहेत, पाणी तिथंच आहे. तयार होणारा पदार्थ ऍझॅटोबॅक्टर रायझोबियम काय करतो, अमोनियम नायट्रेट सोडून देतो, ठीक आहे. हा त्याला नको असणारा पदार्थ आहे, ठीक आहे. अशा पद्धतीनं नायट्रोजन घेऊन त्याचं काय केलं जातं, या ठिकाणी कन्वर्जन केलं जातं अमोनियम नायट्रेट मध्ये आणि ते वनस्पतींना काय केलं जातं, दिलं जातं. स्क्रीन दिसत नाही म्हणतात काय मुली, मी स्क्रीन एक मिनिट, स्क्रीन शेअर केलेली आहे ऑलरेडी. हे पहा इथे शेअर दिसते का स्क्रीन आता, हे बघा. मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक ऍझॉटोबॅक्टर are also present in soil. Azotobacter पण या मातीमध्ये असतात, पण ते मुळावर राहत नाहीत, तर ते स्वतंत्र मातीत राहतात आणि आपलं काम ते 24 तास त्यांचं चालू असतं, नायट्रोजन घेणे, त्याच्यापासून इतर पदार्थ बनवत राहणे. They also carry out the process of nitrogen fixation and convert atmospheric nitrogen into its nitrates. Do you